शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करीते. पाहुया आजच्या काही मुख्य बातम्या. बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेगाव येथील जाहीर सभेत बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका केली होती. आमदार गायकवाड यांनी वाघाची शिकार करून त्याचा दात आपल्या गळ्यात घातल्याचे म्हटलं होतं. नंतर तो दात प्लास्टिकचा असल्याचं सांगितलं, त्यामुळे ते आता काहीही बोलत आहेत, लोक त्यांच्या बोलण्याला हसत आहेत. त्यावर आता आमदार संजय गायकवाड यांनी, मी वाघासारखं जगलो, वाघाची शिकार सोड, तुझी शिकार केल्याशिवाय मी आता राहणार नाही. मागच्या वेळी शेट्टीला घेऊन आला आणि पाय पकडले, आता शेट्टी येऊ की कोणी येऊ, तुझी औकात दाखवल्याशिवाय मी राहणार नाही, असा इशाराच आमदार संजय गायकवाड यांनी रविकांत तुपकर यांना दिला आहे. आज मी तुम्हाला चॅलेंज देऊ सांगतो, गजानन महाराजांच्या मंदिरात चला, तुम्ही गजानन महाराजांच्या डोक्यावर हात ठेवा, मी डोक्यावर हात ठेवतो. खरं होतं काय ते बुलढाण्याच्या आमदारांनी त्या नागपूरच्या एका दुबे नावाच्या महिलेची जमीन हडप केली मोताळ्यामध्ये आणि त्याच्यावर फार मोज बांधला करोडो रुपयाचा. त्या महिलेनं तक्रार केली, गुन्हे दाखल केले आमदारावर. म्हणजे तुमचं ठेवा झाकून. काल परवाच्या शेगावच्या सभेमध्ये एक शेतकरी तोडीकर नेता, हा नेता म्हणल्यापेक्षा तोडीका तोडीबाज हा माझ्याबद्दल बोलला की कोणा दुबे बाईचं शेत मी हडप केलं. अरे मी चौबे बाईनी कोर्टात अप्रूव्ह दिलं की ही जमीन माझी आहे आणि मला कोणाच्या 1.5 एकर जिरायती जमिनीची गरज नाही. या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, संभाजी महाराजांचं स्मारक, जिजाऊंचं, बाबासाहेबांचं, महात्मा फुलेंचं, रमाईचं, माता सावित्री, तर नरवीर तानाजी या सगळ्या पुतळ्यांना मी 4 प्लॉट विकून 1.25 करोड माझ्या घरातून दिले. मला कोण्या फुटक्या तुकड्याची काही गरज नाहीये. मी माझ्या वडिलांच्या कष्टाच्या जमिनी माझ्याकडे 300 प्लॉट आहेत आणि म्हणून कोणी टीका करायच्या पहिले त्याची औकात पाहिली पाहिजे. वाघाच्या शिकारीची गोष्ट त्यांनी काढली. अरे मी वाघासारखाच जगलो. माझ्यावर जे काही घटना ही जुन्या आमच्या सगळ्या लोकांना माहीत आहे. त्या शिकारीचं जाऊ दे, पण तू शिकार आता पक्की होणार आहे. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल हिरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 86 05 24 50 80, लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7.